हेलो स्टूडेंट्स, नाउ वी स्टार्ट अनदर थ्योरम। इज वेरी इंपॉर्टेंट थ्योरम। दिस वन इज आइसोसेलियस ट्रायंगल थ्योरम। व्हिच वन? आइसोसेलियस ट्रायंगल थ्योरम। व्हाट इज द आइसोसेलियस ट्रायंगल थ्योरम? द सेंटेंस इज इफ टू साइड ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट। म्हणजे काय? टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट मीन्स दोन साइड इक्वल आहेत कोणाच्या? ट्रायंगलच्या। ओके, दिस आइसोसेलियस ट्रायंगल इज द टाइप ऑफ द ट्रायंगल। If all sides are equal, that means equilateral triangle. And two sides are equal, that means isosceles triangle. In the isosceles triangle, means two sides are equal. Then the angle opposite to them are congruent. म्हणजे काय सांगितलंय की जर दोन साइड इक्वल असतील तर त्यांचे अपोजिट अँगल पण कसे असतात? इक्वल असतात किंवा कॉंग्रुएंट असतात. ओके, सो आता आपण प्रूव करून दाखवणार आहोत. ठीक आहे? ओके, सो आय टेक हिअर फिगर ट्रायंगल ए बी सी. ओके, दे आर गिवन टू साइड्स ऑफ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. चल, दोन साइड मी इक्वल दाखवतो. व्हिच वन? ए बी कॉन्ग्रुएंट ए सी. ओके, सो दीज आर द गिवन थिंग्स इज सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए सी. कॉन्ग्रुएंट सेगमेंट ए सी. ए सी एंड ACM ABR equal. Prove that opposite angles are congruent. Okay, आता प्रूव काय करायचंय? अँगल ए बी च्या अपोजिट अँगल कोणता आहे? सी, म्हणजेच ए सी बी. अँगल ए सी बी हा कॉंग्रुएंट कुठला येणार? ए बी सी. कारण ए सी च्या समोरचा कोणता आहे? ए बी सी. हे आपल्याला प्रूव करून दाखवायचं. ओके, सेंटेन्स कळलं? गिवन थिंग्स टू साइड ऑफ अ ट्रायंगल आर कॉंग्रुएंट. ओके, ए बी एंड ए सी आर कॉंग्रुएंट. आफ्टर दॅट इफ अपोजिट अँगल्स आर ऑल्सो कॉंग्रुएंट. सो प्रूव करायचं. आता मी काय करतोय? कन्स्ट्रक्शन करतो. काय करतोय? कन्स्ट्रक्शन करतो. मी बायसेक्टर काढतोय. कोणाचा? अँगल ए चा. म्हणजे नाव देतो मी डी. ए डी इज अँगल बायसेक्टर ऑफ अँगल बी ए सी. अँगल बी ए सी चा एडी हा बायसेक्टर केला, म्हणजेच अँगल बी ए डी इज इक्वल टू अँगल सी ए डी. आता आपल्याला काय करायचंय? प्रूफ प्रूफ दाखवायचे. चला, आता कसं काय प्रूफ होते बघूया. ओके, आता प्रूफ कसं होते बघ. हिअर इन द फिगर दे हिअर मेक टू ट्रायंगल्स. वन ट्रायंगल इज ए डी बी अँड अनदर ट्रायंगल इज ए डी सी. दोन ट्रायंगल झाले. इन ट्रायंगल ए बी डी, ए बी डी अँड ए सी डी. अँड ट्रायंगल ए सी डी दोन ट्रायंगल आहे. ओके, आता दोन्ही ट्रायंगल मध्ये आता आपल्याला दोन्ही ट्रायंगल पहिल्यांदा इक्वल दाखवायचे. इक्वल दाखवण्यासाठी तीन गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. तीनही गोष्टी इक्वल असतील तर ते ट्रायंगल पण इक्वल होतात. माझं पहिल्यांदा काय दिले? ए बी आणि ए सी इक्वल आहे. आय राईट हिअर सेगमेंट ए बी. ए बी किंवा साईड लिहिलं तरी चालेल. साईड ए बी कॉन्ग्रुएंट साईड ए सी. कसं काय कळलं? गिवन इथे दिले ए बी इज इक्वल टू ए सी गिवन. त्यानंतर ए डी बघा. ए डी एडी ही साइड ए सी डी ट्रायंगल ला पण आहे आणि ए डी बी ट्रायंगल ला पण आहे, म्हणजे ती कॉमन आहे. साइड एडी कॉंग्रुएंट साइड एडी. एडी एडी दोन्ही ट्रायंगल मध्ये आहे म्हणून त्याला आपण म्हणणार कॉमन साइड. कॉमन साइड. ओके, आफ्टर दॅट आता दोन साइड झाल्या आणि हा एक अँगल बघा. कन्स्ट्रक्शन मुळे तयार झालेले अँगल, अँगल बी ए डी, बी ए डी कॉंग्रुएंट अँगल सी ए डी. का आपण इक्वल झाले? बिकॉज कन्स्ट्रक्शन. आपण इकडे कन्स्ट्रक्शन केले की ए डी हा अँगल बायसेक्टर आहे म्हणून दोन्ही अँगल इक्वल झाले. आता बघा, दोन्ही ट्रायंगल पण इक्वल झाले. कारण तीन गोष्टी इक्वल झाल्या म्हणजे ट्रायंगल पण इक्वल होणार. ट्रायंगल ए बी डी कॉंग्रुएंट ट्रायंगल ए सी डी. बिकॉज कोणती साइड होती बघा? कॉंग्रुएंट टेस्ट. साइड अँगल साइड, साइड अँगल साइड टेस्ट.
साइड एंगल साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल। कॉन्ग्रुएंट ट्रायंगल ची साइड एंगल साइड एस ए एस टेस्ट। आता जर दोन्ही ट्रायंगल इक्वल झाले तर त्याचे तिन्ही पण अँगल इक्वल होणार, म्हणजे करस्पॉन्डिंग अँगल तिन्ही इक्वल होणार, करस्पॉन्डिंग तिन्ही साइड आर ऑल्सो इक्वल, सो दॅट मीन्स अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल सी। अँगल ए बी ए सी बी घेतला आणि ए बी सी घेतला, सो अँगल ए बी डी ए बी डी कॉन्ग्रुएंट अँगल ए सी डी। कसे काय इक्वल झाले? बिकॉज करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल त्रिकोणाचे संगत कोण, एकरूप त्रिकोणाचे संगत कोण, म्हणजेच ए बी डी। आता मी फक्त नेम चेंज करतोय, ए बी डी च्या जागी मी ए बी सी करतोय, अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट अँगल ए सी बी। बघा झाले की नाही प्रूफ? ओके, सेम अँगल बट डिफरंट नेम, डिफरंट नेम। इथे एक नंबर द्या फ्रॉम वन, एक मध्ये आहे, सेम टू सेम अँगल आहे, फक्त नाव काय वेगवेगळे। ओके, सो वी कॅन प्रूव्ह हियर ए सी बी कॉन्ग्रुएंट ए बी सी। आपण उलट केलं, उलट केलं तरी मग ए सी बी पहा एबीडी दिलं, ओके ए बी सी कॉन्ग्रुएंट ए सी बी। बघून घ्या जरा नीट, लक्ष ठेवा। ना आयसोसेलियस ट्रायंगल थेरम आपल्याला कळलेलं आहे, इफ टू साइड्स आर इक्वल दॅट मीन्स अपोजिट साइड ऑफ दॅट इक्वल, अपोजिट अँगल ऑफ दॅट इक्वल साइड्स आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट। दोन साइड इक्वल असतील त्याचे अपोजिट अँगल पण इक्वल असतात। आता बीसीच्या समोर जर आता इकडे काय बीसी आणि एबी एकरूप आहे, तर बीसीच्या समोर जर कोण आहे अँगल ए, कॉन्ग्रुएंट अँगल कोणता असणार एबीच्या समोरचा कोण आहे सी, अँगल सी आणि अँगल ए कॉन्ग्रुएंट। इकडे बघूया पी क्यू इक्वल आहे, आता पी क्यूच्या समोरचा अँगल आर म्हणजे अँगल आर इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट अँगल पी आरच्या समोरचा अँगल कोणता आहे क्यू अँगल पी। चला आता इकडे या बघू, एमएनच्या समोरचा एल आणि एम एलएनच्या समोरचा एन, सो अँगल एल इज इक्वल टू किंवा कॉन्ग्रुएंट अँगल एन। ओके, फॉर एक्झाम्पल आय राईट हियर इफ सी इज इक्वल टू 40, सी जर 40 नाही घेतो 60 घेतो, अँगल सी इज इक्वल टू 60 असेल तर ए पण किती असणार, ए पण किती असणार 60 असणार। ओके, लुक ॲट द बोर्ड नाउ, नाउ मीडियन ऑफ अ ट्रायंगल, मीडियन ऑफ अ ट्रायंगल, मीडियन मीन्स ओके, सो आय राईट आय ड्रॉ युअर वन ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी। वॉट इज द मीडियन? मीडियन मीन्स दॅट सेगमेंट जॉईन द मिड पॉइंट ऑफ अपोजिट अँगल, मिड पॉइंट एखाद्या साईडचं मिड पॉइंट घ्या, आता मी इथे मिड पॉइंट घेतला, नाव दिलं मी एम मिड पॉइंट, व्हर्टेक्स जॉईन व्हर्टेक्स टू मिड पॉइंट ऑफ अपोजिट साईड, व्हर्टेक्स पासून म्हणजे एका अँगल पासून व्हर्टेक्स पासून कुठे जॉईन करायची समोरच्या बाजूचा मिड पॉइंट, याला म्हणतात एम। ही काय झाली? एम इज मीडियन। ओके, म्हणजे इथे बीएम इज इक्वल टू सीएम, इफ बीएम इज इक्वल टू सीएम दॅट मीन्स एम इज द मीडियन। तसंच आपण बी पासून पण काढू शकतो, चला इकडे काढलं मी टी पॉइंट, सो टीसी टीसी इज इक्वल टू एटी, टीसी इज इक्वल टू एटी दॅट मीन्स बीटी इज मीडियन। सी पासून, सी पासून पण आता एक मीडियन काढलं, इकडे नाव देऊ मी एन, नाव एन इज इक्वल टू बीएन, एन इज इक्वल टू बी एन दॅट मीन्स सी एन इज मीडियन, सी एन काय आहे मीडियन। आणि हेरम काय बघा, द पॉइंट ऑफ कंकरन्स ऑफ मीडियन्स,
हा कंकरंस पॉइंट है, इथे नाव देतो मी जी, जी हा काय आहे कंकरंस पॉइंट आहे. अपन ट्रायंगल डिवाइडेड ईच मीडियम इन द रेशियो 2:1. हा जो कंकरंस पॉइंट आहे, कंकरंस पॉइंट तो मीडियम ला कशामध्ये डिवाइड करतो, 2:1 म्हणजे ए जी. आता ए एम ही मीडियम आहे, त्याचा एक पार्ट ए जी अपॉन जी एम घेतला तुम्ही, ए जी अपॉन जी एम इज इक्वल टू. आता मी सी एम घेतली तर सी जी अपॉन जी एम इज इक्वल टू. मी बी टी मीडियम घेतली तर बी जी अपॉन जी टी, हे इक्वल रेशियो मध्ये असतात, म्हणजे रेशियो किती आहे 2:1. नीट बघू कुठलीही मीडियमचा जो कंकरंस पॉइंट आहे तो मीडियमला कशामध्ये डिवाइड करतो, 2:1 मध्ये डिवाइड करतो. नाउ अनदर थ्योरम इज इन अ राइट एंगल ट्रायंगल. ओके, आई ड्रॉ योर राइट एंगल ट्रायंगल. ट्रायंगल ए बी सी इज राइट एंगल ट्रायंगल. सो ए सी इज द हायपोटेनस ना, ए सी काय झाला हायपोटेनस. इन अ राइट एंगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मीडियम ऑफ द हायपोटेनस, हायपोटेनस ची मीडियम इथून ड्रॉ करावं मीडियम. ओके, सो बीडी BD is median. So AD is equal to BC. Median of hypotenuse is half the length of the hypotenuse. जे BD ची जी लांबी असणार, ही BD ची लांबी किती असणार, BD is equal to half अर्धी असणार, कोणाच्या AC च्या into AC म्हणजे hypotenuse च्या अर्धी. समजा hypotenuse 8 असेल, 8 तर बीडी किती होणार, 4 होणार. ओके, हायपोटेनस 20 तर बीडी किती होणार, 10 होणार. तिथे बघून घ्या परत. इन राईट अँगल ट्रायंगल द लेंथ ऑफ द मीडियम ऑफ द हायपोटेनस इज हाफ द लेंथ ऑफ द हायपोटेनस. ओके, अकॉर्डिंग टू दिस ऑल थेरम्स वी सॉल्व प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 इन द नेक्स्ट व्हिडिओ. लुक ॲट हियर अँड राईट डाऊन इन युअर नोटबुक.